जळगावच्या नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सेवा उपदान राजारोखीकरण अंशराशीकरण विलंब व्याजासह मिळणे साठी नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले आहेत। दिनांक 8 जून व दिनांक 20 जून रोजी या संदर्भात तक्रार दाखल केलेले आहेत, परंतु त्यावर आजपर्यंत कार्यवाही झाली नाही। सफाई कामगारांना स्वेच्छा सेवानिवृत्ती ते अद्यापपर्यंत मिळाली नाही। 5 सेवानिवृत्त सफाई कामगारांना सेवा उपदान राजारोखीकरण अंशशीकरण तसेच सेवानिवृत्ती वेतन इत्यादी कोणतेही लाभ देण्यात आलेले नाहीत। थकित सर्व लाभ विलंब व्याजासह विना विलंब तत्काळ 7 दिवसांच्या आत अदा करण्याचे करावेत अशी पुनश्च विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। तत्काळ विना विलंब आजच सेवा उपदान राजारोखीकरण अंशराशीकरण इत्यादी थकित देयके मंजूर करून त्याची साक्षांकित प्रत लेखा विभागातून संघटनेला पुरवावीत। 7 दिवसांच्या आत सर्व आर्थिक लाभ अदा करण्याचे करावेत। विहित कालावधीत न्याय न मिळाल्यास नाईलाजास्तव केवळ न्याय मिळवण्याकरिता दिनांक 28 जून 2022 पासून लोकशाहीच्या सदनशीर मार्गाचा अवलंब करणे भाग पडेल। त्यापासून होणाऱ्या सर्व प्रकारच्या जीवित व वित्तीय हानीस व परिणामास आपण सर्व जबाबदार राहाल असा इशारा यावेळी देण्यात आला। या उपोषणात सर्व सफाई कामगार सहभागी झाले आहेत। आज जळगाव नगर परिषदेच्या समोर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्याच्यात तुमच्या मुख्य मागण्या काय, उपोषण सुरू करण्यामागचं नेमकं कारण काय? सेवानिवृत्तीनंतर जे लाभ मिळण्यात येते ते लाभ अद्यापर्यंत नगर परिषदेने दिलेलं नाही। 5वा महिना सुरू झालेला आहे, 5 महिने झाले। वेळोवेळी विनंती अर्ज सादर केलेला आहे, विनंती अर्ज सादर करून सुद्धा कोणतीही मागणी अद्याप मंजूर झालेली नाही। शासनाच्या GR प्रमाणे आम्हाला विलंब व्याजासह अंश राशीकरण रजारोखीकरण उपदान ह्या राशी तत्काळ देण्यात याव्या यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झालेला आहे। तरी पण अद्यापपर्यंत कोणताही आम्हाला एखादासुद्धा आपण देयकाचं मंजूर करून त्याची परत मागणी केली ती परतसुद्धा अजून देण्यात आलेली नाही। या संदर्भामध्ये मुख्याधिकारी यांच्यासोबत काही चर्चा झाली का? हां, वेळोवेळी चर्चा केली, ते म्हणतात अर्धे पेमेंट काढून देतो, पण तसं काही झालं नाही अजून। MCN न्यूज करिता अर्शद इकबाल, जळगाव।